प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुत्थन म्हणजेच के यांचं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. कोलकात्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 53व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी के यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अनैसर्गिक असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे पोस्टमॉर्टम नंतरच के यांच्या मृत्यूचं गुढ उलगडेल. दरम्यान के यांच्या अनैसर्गिक आणि संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. मिळालेल्या माहितीनुसार के हे कोलकात्यामधील एका कॉलेजमध्ये नाझरुल मंचच्या कार्यक्रमात गाणं सादर करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना अस्वस्थ वाटत होतं. मंचावर गाणं गात असताना त्यांना त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांनी स्पॉटलाईट बंद करण्यास सांगितले. माझी तब्येत ठीक नाही, मला फार गरम होत आहे, अस्वस्थ असल्याचं वाटतंय, असं ते वारंवार सांगत होते. त्यामुळे ते त्यांच्या हॉटेल रूममध्ये परतले. यावेळी पायऱ्या चढत असताना अचानक ते पडले. यानंतर त्यांना कोलकात्यामधील CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पुढे आलेल्या माहितीनुसार के यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. पण के यांच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम नंतरच सांगता येईल असे डॉक्टरांनी सांगितले. कारण के यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुळा आढळल्याचं वृत्त आहे. के यांच्या निधनानंतर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत पोलीस या प्रकरणाची कार्यवाही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून करत आहेत. दरम्यान के हे आपल्या जादुई आवाजासाठी प्रसिद्ध होते. ब्लूटूथच्या जमान्यातल्या या गायकाने बऱ्याच सुपरहिट गाण्यांना प्लेबॅक दिला आहे. हम रहे या ना रहे कल, पल याद आएंगे पल या त्यांनीच गायलेल्या गाण्यांच्या ओळी आज लागू पडत आहेत. के यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. तडप तडप के, खुदा जाने, अजब सी, तू ही मेरा शह है पासून देसी बॉयज अशा पॉप कल्चरच्या जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना के यांनी आवाज दिला होता. हिंदीशिवाय मराठी, गुजराती, मल्याळम, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड गाण्यांनाही त्यांनी आपला आवाज दिला. इम्रान हाश्मी आणि के हे मॅजिकल डुओ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ त्यांच्या फॅन्सनी शेअर केले आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूड तसेच देशभरात शोककळा पसरली आहे. अनेक स्तरातून दिग्गज त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान पुढील तपासात काय निष्पन्न होतं, त्यांच्या मृत्यूचं कारण नक्की काय समोर येतं, हा घातपात होता का की आहे काहीतरी गुड, हे लवकरच समोर येईल, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच द कोलमतर्फे के यांना भावपूर्ण श्रद्धांजली.